जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे। यासाठी आपणास उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि जबरदस्त असे भाषण पाहणार आहोत। हे भाषण तुम्ही लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ पण दिला आहे। चला तर मग सुरुवात करूया। जिंदगी एक काटो का सफर है, जिंदगी एक काटो का सफर है, हौसला उसी की पहचान है। रास्तों पर तो सभी चलते हैं, पर जो रास्ते बनाए वही इंसान है। भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाचे गंगोत्री क्रांतिस्वरी महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। आज मी आपणास सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती। जिच्यामुळे महिला आज समाजात सन्मानाने उभे आहे, ती ज्ञानज्योती महिला भाग्य विधाता सावित्रीबाई फुले। शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार। स्त्री ज्याला कळली ते ज्योतिबा आहे, स्त्रीत्वाची लढाई जिला कळली ती क्रांतिज्योती सावित्री आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली, परंतु मुलींना शिकवण्याचे धाडस कोणी करत नव्हते। तेव्हा सावित्रीबाई मुलींना शाळेत जाऊन शिकवत असत। पुण्यातले अति कर्मठ लोक त्यांच्यावर शेण दगड फेक चिखल फेकत असत, परंतु सावित्रीबाई फुले यांनी या सर्व समस्यांना धीराने तोंड देत आणि त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले। प्राचीन काळापासून समाजामध्ये विविध प्रथा रूढ होत्या, जसे की सती प्रथा, केशोपण, बालविवाह या सर्व रूढी परंपरांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे। त्यामुळे या रूढी परंपरांच्या नावाखाली स्त्रियांवर खूप अत्याचार होत असत। म्हणून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांवर होणाऱ्या क्रूर प्रथांना नेहमीच विरोध केला। बालजठार या परंपरेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत। तसेच त्या काळी पुनर्विवाह यास मान्यता नव्हती, त्यामुळे ज्या मुली सती जात नसत त्यांचे केशोपण करून त्यांना खूप क्रूर बनवले जात असत। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना सत्यशोधक समाजाची कार्यात सहकार्य केले, परंतु 1875-77 मध्ये पडलेल्या दुष्काळात त्या दुष्काळात ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्रे चालवली। तसेच पोटासाठी देह विक्री करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने त्यांना आश्रय दिला। समाज जन जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली। तसेच सावित्रीबाई यांनी काव्य फुले आणि 52 कशी हे काव्य संग्रह सुद्धा लिहिले। 1896 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली। लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरू करून रोग्यांची सेवा करू लागल्या, परंतु यांची सेवा करत असताना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि मग 10 मार्च 1897 ला सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला। शेवटी जाता जाता एवढंच बोले, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुलांनो, हा हे भाषण तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम आपण सध्या राबवत आहोत, त्यासाठी लागणारे भाषणे, निबंध, विविध चारोळ्या, विविध शायरी, रांगोळी, विविध पोस्टर स्पर्धा, सर्व काही या चॅनलवर उपलब्ध आहे। कृपया आपण लाल रंगातील सबस्क्राईब बटन एकदा क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्या इतर मित्रांना पण शेअर करा। थँक्यू।